सो हे गाइस गुड मॉर्निंग, आता वाजले आहे 6 आणि आम्ही जाणार आहे खंडाळा, ओल्ड खंडाळा, ओल्ड ना, ओल्ड ओल्ड खंडाळा, न्यू खंडाळा, न्यू खंडाळा, न्यू खंडाळा. आता आमच्या सोबत आहे मी रजत, विवेक, अथर्व, अनिकेत, रोहन आणि आमच्यातला एक पोरगा मिसिंग आहे करण, तो झोपलाय घरी वाटतंय, तो येणार नाही. चला मग निघू आपण, चला चला लेट्स गो. व्हॉट्सअप गाईज, आता झालं 6:40. अजून आम्ही आलोय लोणावळा, नाही सॉरी खंडाळा लेक पाशी आलोय. तिथं बसण्या उठण्यासाठी चांगली जागा, इथले लोक रोज इथं राहून वरचे असतात. तर लॉकडाऊन मध्ये इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर मी ती तशी तुम्हाला सांगतो. तिथं येण्यास दंड भरला जाईल, दंड लागणार तुम्हाला जर तुम्ही लॉकडाऊन मध्ये इथं पकडले गेलात. तर कृपया करून लॉकडाऊन मध्ये येऊ नका इकडं. लॉकडाऊन संपल्यानंतर या इथं, काही प्रॉब्लेम नाही आहे, बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे. तिथं तुम्हाला ऑटो रिक्षा पण भेटतील आणि जेव्हा लॉकडाऊन खुलेल तेव्हा इथं सगळे चौपाटीसारख्या गाड्या लागलेल्या असतात. तर कधी पण या, फक्त लॉकडाऊन मध्ये येऊ नका. हां, जर तुम्ही इथंच राहत असाल कुठं तर मग येऊ शकता, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्ही मुंबई पुणेचे असतील तर बिलकुल येऊ नका. ठीक आहे, चला आता आपण पुढं चाललोय मंकी पॉईंट. तिथून त्याच्या पुढे एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या पॉईंटचं नाव मी सांगेन तुम्हाला नंतर. आता तर आम्ही व्ह्यू पॉईंट बोलते त्याला, तोपर्यंत सिनेमॅटिक एन्जॉय करा. सनसेट पॉईंट, तर त्यापर्यंत आपण जाऊया. अजून आजूबाजूचे जे पण पॉईंट आहेत ते पण आपण करू, कव्हर करूया. ए ते जुनं झालं, इन्स्टा गाईज बोलायचं असतं. तर गाईज आम्ही मंकी पॉईंट वरती आहे, इथून तिथं मंकी पॉईंट पण आहे. हा पण मंकी पॉईंटच आहे, फक्त काय तिथं आतमध्ये कंपाऊंड मध्ये आणि इथं ओपन आहे सगळं. मंकी तर नाही एवढं सकाळी सकाळी, पण फॉग आहे. अजून क्लायमेट मजबूत आहे. आता आम्हाला पुढं पण जायचं आहे अमृतंजन पॉईंटला, पण तिथं पुढे पोलीस चेक पोस्टला थांबल्यात आणि आम्हाला स्टॉप करतील असं वाटतंय. आणि जाऊन पण नाही देतील, पण तसं काही पकडणार नाही, आम्ही सायकल वरती आहे तसं पण. पण तरी बघू, आम्ही ट्राय करूया. पुढे तिथं पोलीस आहेत मागं, तिथं लोक थांबलेले दिसतील तुम्हाला. अथर्व सर काढला,
तर ती जी टपरी दिसते त्यापुढे पोलीस आहे, पोलीस स्टेशन आहे तिथं. आता आम्हाला थांबवतील, बघू आता काय करायचे ते. पण त्यावर आपण हा सीन बघून घेऊया. चला दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम. हाँ सीखा मैंने जीना, जीना कैसे जीना. हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम. ना सीखा कभी जीना, जीना कैसे जीना. ना सीखा जीना तेरे बिना हमदम. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. व्हॉट्सअप गाईस, तर आम्ही आलोय मंकी पॉईंटच्या पुढं. एक पॉईंट आहे अमृतंजन पॉईंट, पण तिथं सायकल घेऊन जाणं थोडं रिस्की आहे कारण यातानी पण जास्त चढ आहे. अजून आम्हाला पुढं पोलीस भेटले होते, म्हणजे काय बोलले तर नाहीये, पण इथं सगळीकडे बोर्ड्स लावलं, तिथं थांबल्यास दंड आहे आणि वरतून काही कारवाई पण केली जाईल, म्हणून आम्ही पुढं जात नाहीये. पण इथून अमृतंजन पॉईंट दिसतोच असा, फॉगमुळं काही दिसत नाही आणि समोरच तिथूनच ड्यूक स्नोज पण दिसतं, पण फॉगमुळं तेही दिसत नाही. जर फॉग कमी झालंस तर आम्ही दाखवू तुम्हाला, पण नाही झालंस तर नाही दाखवायला जमन. पण तसं इथं क्लायमेट भारी आहे आणि आम्ही अमृतंजन पॉईंटच्या थोडं वरती आहे, जर खाली गेलोच तर अमृतंजन पॉईंट पण लागेल. तिथून अख्खी खपोली दिसते, अख्खा व्ह्यू पॉईंट बोलतात त्याला, अजून दुसरं नाव त्यासाठी व्ह्यू पॉईंट पण आहे. अजून हा सनसेट पॉईंट पण बोलतात त्याला, भरपूर नाव आहेत त्या पॉईंटला. आता क्लायमेट एकदम भारी आहे आणि वाजले आहेत 7:10, तर तुम्ही बघू शकताय फॉग कशा प्रकारे आला इथं. आता आम्ही थोड्या वेळात निघूया इथून, तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आम्ही इथून. दहलीज पे मेरे दिल की जो रखे तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम. हाँ सीखा मैंने जीना, जीना कैसे जीना. हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम. ना सीखा कभी जीना, जीना. सगळं बघून मी चालू झालो माहिती का, चालू करणार आहे नाही सर चालणार पुढे वाढा करून. तू घेतोय का रेकॉर्डिंग घेतोय का? हा, माझ्या दाढी सगळी झाली. आम्ही सायकलीवर कव्हर करतोय लोणावळा का. These guys do it on cycle, I do it on my cycle, but it has a motor. Yes, let's go. Royal Enfield. चढते का नाही? आता स्टार्ट केले. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. दोन व्लॉग झाल्यात आतापर्यंत. आता हा व्लॉग पण येईल. 46+ सगळं चालू करतो कारण आयुष्यावर गजत होतो. भारी आहे ना. या लॉकडाऊनने आणि व्हायरसने एक शिकवलंय, कल केले कुठ छोडणे का नाही. उद्या आहे नाही, उद्या आहे नाही, कोणाला माहिती. सगळं इकडे सोडून जायचं असं झालं, जगून घ्या पण रिस्पॉन्सिबल. चला थँक्यू. सो हे गाईज, हा आपला बॅक टू बॅक थर्ड ब्लॉग आहे. तर आता ब्लॉग कम्प्लीट झालाय, कसा वाटला हे सांगा. आणि आपला एक पॉईंट म्हणजे अमृतंजन पॉईंट राहिलाय, तो पुढच्या ब्लॉग मध्ये आपण नक्की कव्हर करू. आता स्लोप आहे आणि लॉकडाऊनमुळे पोलिसांच्या भीतीमुळे पण आम्ही खाली गेलो नाही. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसा वाटलाय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काका ब्लॉग सबस्क्राईब करा आमचा. टोनी कशाला थांबलास रे, वाजव की.